मला या कार्यक्रमाची संधी दिली आणि माझ्याकडे जेव्हा आले होते ते म्हणाले की आम्ही एक असा असा कार्यक्रम करतोय भगवान बाबांचा, तर तुम्ही अभंगवाणी तिथे सादर करा. सगळ्यात महत्वाचं मला हे विशेष वाटतंय की ते म्हणाले की त्यांनीच तुम्हाला बोलवलं असेल, त्यांचं असंच माझ्या मनात आलं तर मी असं काही ठरवलेलं नव्हतं. हे मला प्रसाद म्हणून मी इथं सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता महाराज खूप छान बोलले की मी खूप लहान कलाकार आहे आणि माझ्याबरोबर जे साथीदार आहेत सगळे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, नावाजलेले आहेत, मी सगळ्यात लहान आहे, पण एक प्रसाद म्हणून सादर करतो. Yeah.
Oh,
आहे.